तर व्हेरी क्विकली आपण काय काय केलंय आतापर्यंत, मला माझं स्क्रीन शेअर करू द्या. आतापर्यंत आपले 7 लेक्चर झालेत. तर हे आपलं लेक्चर 1, लेक्चर 2, लेक्चर 3, लेक्चर 4, लेक्चर 5, लेक्चर 6, लेक्चर 6 आणि आज आपला आहे लेक्चर 7. आणि जे पहिलेचे जे 6 लेक्चर्स आहेत ते सर्व जावास्क्रिप्टच्या बाबतीत होतं. जावास्क्रिप्ट तर आपल्या लेक्चरचं जर आपण सिलेबस बघितलं तर पहिल्या लेक्चरमध्ये आपलं पहिलं प्रोग्राम जावास्क्रिप्टचं, जावास्क्रिप्ट हाऊ इट इज अ डायनॅमिक लँग्वेज, त्याच्यामध्ये इन्फर्ड या नावाचं काय, यु नो व्हॉट एक्झॅक्टली इन्फर्ड मीन्स. आणि त्याच्यानंतर वी टॉक्ट अबाउट द वेअर कीवर्ड, जावास्क्रिप्ट हॉइस्टिंग काय, रेफरन्स एरर काय, डेटा टाईप्स ऑफ जावास्क्रिप्ट, प्रोटोटायपिकल हे गोष्ट काय आहे जावास्क्रिप्टमध्ये, शॅडोईंग, इफी. आणि लेक्चर लास्ट लेक्चर 6 मध्ये, लेक्चर 6 मध्ये आपण एक सिम्पल UI बनवलं आणि त्या UI मध्ये आपण हाऊ टू यूज क्लोजर्स आणि हाऊ टू यूज यु नो क्लोजर्स अँड हाऊ टू यूज इफी हे बघितलं, राईट. आज आपलं लेक्चर 7 आहे आणि लेक्चर 7 मध्ये वी विल ट्राय टू अंडरस्टँड की VS कोड काय आहे, व्हॉट इज नोड JS अँड NPM. जेव्हा आपण एखादा प्रोफेशनल ऍप्लिकेशन बनवण्याची गोष्ट करतो तर असं नोटपॅडनी चालणार नाही की आता आपण जे आतापर्यंत आपण कोडिंग करत होतो त्या कोडिंगमध्ये जे हे UI आहे ते UI मी पूर्ण नोटपॅडमध्ये कोडिंग करायचो असं. आणि याच्यामध्ये जो प्रॉब्लेम, सर्वात मोठा प्रॉब्लेम हा आहे की एफिशियन्सी, प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे समजा तुम्हाला एखादा मोठा प्रोजेक्ट बनवायचा असेल, त्याच्यामध्ये 100-200 स्क्रीन आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला 1000-2000 जावास्क्रिप्टचा फंक्शन लिहायचे असतील तर हे नोटपॅडनी होणार नाही, राईट. आणि त्याच्यासाठी हे जे VS कोड एडिटर, VS कोड, सो व्हेरी क्विकली जो VS कोड आहे तो एक एडिटर आहे. सो VS कोड डाउनलोड. VS कोड हे मायक्रोसॉफ्टचं प्रोडक्ट आहे. जर तुम्ही मायक्रोसॉफ्टची हिस्ट्री बघितली असेल तर त्यांच्याकडे पहिले एक व्हिज्युअल स्टुडिओ नावाची गोष्ट आहे, आता पण आहे. आणि त्या व्हिज्युअल स्टुडिओ जे आहे ते सी शार्प आणि .NET आणि याच्यासाठी यूज केलं जातं. तर 1990 पासून त्यांच्याकडे ते व्हिज्युअल स्टुडिओ आहे. हा जो VS कोड आहे, हा VS कोड जो आहे त्यांनी नवीन प्रोडक्ट बनवलेला आहे. आणि या VS कोडचं मेन टार्गेट आहे जावास्क्रिप्टचे डेव्हलपर्स, नॉन मायक्रोसॉफ्ट डेव्हलपर्स. समजा मला जावा करायचं असेल, समजा मला जावास्क्रिप्ट करायचं असेल, मला टाईप स्क्रिप्ट करायचं असेल, मला पायथन करायचं असेल, कारण हा जो जुना जो व्हिज्युअल स्टुडिओ आहे त्यांचा, हा व्हिज्युअल स्टुडिओ, इकडे जर तुम्ही बघितलं माझ्या कम्प्युटरवरती 2 व्हिज्युअल स्टुडिओ आहेत. एक आहे व्हिज्युअल स्टुडिओ 2019 आणि दुसरा आहे व्हिज्युअल स्टुडिओ कोड. रिमेंबर हा, हे जे व्हिज्युअल स्टुडिओ आहे त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा शब्द आहे कोड. हा जो व्हिज्युअल स्टुडिओ कोड आहे तो क्रॉस प्लॅटफॉर्म आहे. क्रॉस प्लॅटफॉर्म म्हणजे काय, की VS कोडला मी लिनक्समध्ये इन्स्टॉल करू शकतो. जर तुम्ही त्याचं सेटअप बघितलं तर हे विंडोजचं इन्स्टॉलेशन आहे, लिनक्सचं इन्स्टॉलेशन आणि मॅकचं इन्स्टॉलेशन, राईट. आणि जर तुम्ही हा व्हिज्युअल स्टुडिओ बघितलं तर तो मोस्टली विंडोजसाठीच आहे, ओनली फॉर विंडोज, राईट. तर हा व्हिज्युअल स्टुडिओ कोड आहे. रिमेंबर हा, तुम्हाला व्हिज्युअल स्टुडिओ कोड इन्स्टॉल करायचा आहे, व्हिज्युअल स्टुडिओ नाही, राईट. तर यू कॅन डाउनलोड डिपेंडिंग की तुमच्याकडे विंडोज प्लॅटफॉर्म आहे का, तुमच्याकडे लिनक्स आहे किंवा मॅक आहे, त्याच्यानुसार हे डाउनलोड करा. तर डाउनलोड केल्यावरती तुम्हाला असं काय इन्स्टॉलेशन दिसणार, व्हिज्युअल स्टुडिओ कोड, राईट. आता समजा या फोल्डरमध्ये मला कोडिंग करायचं आहे, माझा हा लेक्चर 7 आहे आणि या फोल्डरमध्ये मला VS कोड यूज करून मला कोड करायचा, राईट. सो लेट मी कॉपी दिस फाईल नेम आणि लेट मी ओपन VS कोड. सो दॅट इट इज VS कोड. आता या VS कोड मध्ये मी काय प्रोजेक्ट बनवतोय, आता सध्यासाठी आय एम युझिंग दिस VS कोड. जे जुना मी प्रोजेक्ट ओपन केलेले तो प्रोजेक्ट त्यांनी आता सध्यासाठी ओपन केलं. तर तुम्ही बघणार की जसंच मी VS कोड ओपन केलं तुम्हाला भरपूर काही याच्यात कोड दिसतंय. तर हे कोड जे ते जुनं कोड मी आता यूज करतोय किंवा जे काल रात्री मी कोड ओपन केलं होतं तो हा कोड आहे, राईट. तर या कोडकडे लक्ष देऊ नका. गो अँड ओपन आवर फोल्डर. ते आता आपण जे फोल्डर बनवलेले फाईल ओपन फोल्डर आणि जो फोल्डरचा जो पाथ आहे लेट अस पेस्ट इट आउट हिअर अँड वी विल से सिलेक्ट. आता सिलेक्ट केल्यावरती वेन यू सिलेक्ट VS कोड यू गेट सम काइंड ऑफ अ स्क्रीन लाईक दिस. लेफ्ट साईडला तुमचं फोल्डर आहे, राईट. या फोल्डरमध्ये समजा तुम्ही एखादा फाईल बनवला, जसं एक्झाम्पल न्यू फाईल index.html, राईट. आणि हा जो फाईल आहे तो तुमच्या फोल्डरमध्ये पण बनणार ना, इट विल ऑल्सो बी अवेलेबल ऑन द फोल्डर. तसं तुम्ही बघताय की इकडे लेक्चर 7 जे आहे, लेक्चर 7 च्या फोल्डरमध्ये वी हॅव द इंडेक्स फाईल, राईट.
आणि इकडं पण जर तुम्ही फाईल बनवलं, समजा तुम्ही फोल्डरमध्ये फाईल बनवलं तर तुम्हाला तो व्हीएस कोड मध्ये पण दिसणार. जसं एक्झाम्पल की याच्यामध्ये मी समजा एखादा टेक्स्ट फाईल बनवलं, लेट से हेल्प डॉट टेक्स्ट, तर तुम्ही बघू शकता इकडे माझा जो व्हीएस जे एडिटर आहे त्याच्यामध्ये पण मला दिसतंय की हेल्प डॉट टेक्स्ट, राईट. दुसरं याच्यामध्ये तर एक जी गोष्ट आहे ते आहे फाईल ओपन, फाईल ओपन फोल्डर. जर तुम्हाला जिकडे पण तुम्हाला प्रोजेक्ट बनवायचं आहे त्या फोल्डरला तुम्हाला ओपन करावा लागेल आणि त्या फोल्डरमध्ये तुम्ही कोडिंग करू शकता, राईट. सेकंड, व्हीएस कोड मध्ये कोड स्निपेट्स आहेत. कोड स्निपेट्स मीन्स रेडीमेड कोड. जसं एक्झाम्पल की आता मला समजा एचटीएमएल लिहायचं असेल, राईट, एक बेसिक एचटीएमएल तर मला लिहावं लागतं, राईट. नोटपॅड मध्ये जर तुम्हाला आठवतं तर मला लिहावं लागायचं की एचटीएमएल आणि स्लॅश एचटीएमएल आणि हेड आणि स्लॅश हेड, राईट. तर याच्यामध्ये आपल्याकडे भरपूर रेडीमेड कोड स्निपेट आहे. जसं एक्झाम्पल याच्यामध्ये कोड स्निपेट आहे डॉक. आता हा जो डॉक आहे, जर मी जर डॉक केलं आणि मी टॅप केलं तर तुम्हाला इकडे दिसते की त्यांनी काहीतरी रेडीमेड मला हेड टायटल बॉडी काहीतरी त्यांनी कोड मला लिहून दिलेला, राईट. आणि याच्यामध्ये आय कॅन गो अँड आय कॅन राईट माय कोड, राईट. सेकंड, याच्यामध्ये वी ऑल्सो गेट इंटेलिसन्स. व्हीएस कोड मध्ये आल्यावरती आपल्याला इंटेलिसन्स ही गोष्ट भेटते. फॉर एक्झाम्पल, जसं आता बघा इकडे मी जसं स्क्रिप्ट लिहितोय, राईट, तर मला यु नो ही दिशा दाखवते की स्क्रिप्ट म्हणजे एस कॅप एस स्मॉल टी स्मॉल, राईट. जसं एक्झाम्पल मी हा स्क्रिप्ट लिहिला आणि थोडस मला हा व्हीएस कोड हेल्प पण करतो. जसं एक्झाम्पल समजा मी हा राऊंड ब्रॅकेट बंद केल्यावरती तो स्लॅश स्क्रिप्ट पण त्यांनी करून टाकलो. सो व्हीएस कोड हेल्प्स यू टू इन्क्रीज युअर प्रोडक्टिव्हिटी. ज्या गोष्टीला तुम्हाला एक तास लागायचं त्या गोष्टीला तुम्हाला आता कमी टाइम लागणार व्हीएस कोड युज केल्यावरती. अँड सेकंड, इट ऑल्सो हॅज इंटेलिसन्स. म्हणजे की जसं मी टाईप केलं दिस डॉट की मला इकडे दिसतं की आता व्हॉट कोड आय कॅन यूज अँड व्हॉट कोड आय कॅनॉट यूज, राईट. तर दिस इज व्हॉट इज व्हीएस कोड. सो हेन्सफोर्थ आता जे पुढचे जेवढे माझे लेक्चर्स होणार त्या सर्व लेक्चर्स मध्ये आय विल बी युझिंग व्हीएस कोड ॲज अ एडिटर. आपण नोटपॅड मध्ये कोड करणार नाही कारण नोटपॅड मध्ये इंटेलिजन्स नाहीये, नोटपॅड मध्ये कोड स्निपेट्स नाहीयेत, राईट. तर सो पहिली गोष्ट व्हीएस कोड मध्ये फाईल ओपन फोल्डर, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट जे खूप इम्पॉर्टंट आहे तो आहे टर्मिनल. तुम्हाला हे मधी जे दिसतंय टर्मिनल, आता रिमेंबर हा भरपूर काय आहे तिकडे जसं सिलेक्शन व्ह्यू गो त्या भागाकडे आता लक्ष देऊ नका, राईट. गो टू टर्मिनल अँड से न्यू टर्मिनल. टर्मिनल म्हणजे काय? टर्मिनल म्हणजे कमांड प्रॉम्प्ट. जसं एक्झाम्पल मी आता टर्मिनल केल्यावरती त्यांनी मला एक छोटंसं इकडे कमांड प्रॉम्प्ट दिलेलं आहे आणि त्या कमांड प्रॉम्प्ट मध्ये आय कॅन गो अँड आय कॅन से डिरेक्टरी. आता डिरेक्टरी केल्यावरती ही शोज मी की तुमच्याकडे काय फाईल्स आहेत. सो कमांड प्रॉम्प्ट म्हणजे तुमचं कमांड लाईन की तुम्हाला तिकडून समजा एखादा काहीतरी बॅच फाईल रन करायचं असेल किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी कंपायलर रन करायचं असेल तर त्याच्यासाठी हा कमांड लाईन आहे. दुसरी गोष्ट तुम्ही बघणार, जर मी हा जो व्हीएस कोड ओपन केलाय, राईट, या व्हीएस कोड मध्ये आता सध्या हा जो व्हीएस कोड आहे हे ब्लॅक थीम्स आहे, काळ्या थीम्स आहे. लोक काळी थीम काय युज करतात? जसं एक्झाम्पल आता माझं खूप वय झालेलं आहे, यु नो फॉर व्हॉट एव्हर आय एम 45 प्लस अँड 50, यु नो, तर माझ्यासाठी समजा पूर्ण दिवस जर मला काम करायचं असेल तर मला ब्राईट थीम चालणार नाही, राईट. जसं समजा कोणी यंग आहे तर त्याला ब्राईट थीम चालेल, पण एखादा जो माणूस खूप यु नो वर्क्स फॉर 8 आवर्स तर त्याच्यासाठी यु नो ते एकदम डोळ्याला एकदम ताण येणार, राईट. तर त्याच्यावरती यू कॅन सी आय हॅव अ ब्लॅक थीम सिलेक्टेड, बट तुम्ही जाऊन हा थीम चेंज पण करू शकता. सो यू कॅन गो हिअर अँड यू कॅन चेंज युअर थीम. यू कॅन गो टू प्रिफरन्सेस आणि कलर थीम. तर समजा याला तुम्हाला लाईट डिफॉल्ट लाईट व्हिज्युअल स्टुडिओ पाहिजे तर आता तुम्हाला व्हाईट थीम दिसत आहे, राईट. आता आय विल गो अँड चेंज दिस बिकॉज हे माझ्यासाठी थोडंसं डिफिकल्ट आहे. सो आय विल लिव्ह इट टू यू की तुमचं प्रिफरन्स काय आहे, की तुम्हाला ब्लॅक थीम आवडतं की तुम्हाला ब्लू थीम आवडतं, दॅट इज अप टू यू. प्रिफरन्सेस कलर अँड थीम अँड लेट मी सिलेक्ट डार्क व्हिज्युअल स्टुडिओ, राईट. ओके, सो फाईल ओपन फोल्डर, टर्मिनल ज्याच्यामध्ये आपण कमांड प्रॉम्प्ट फायर करू शकतो आणि दुसरी गोष्ट तुमचा थीम, राईट. सो गुड, चला आपल्याकडे आता व्हीएस कोड आलेला आहे. वी कॅन गो अँड वी कॅन स्टार्ट राईट कोड इन दिस. पण आता आपल्याला एक कंपायलर पण पाहिजे जावास्क्रिप्टचा. कंपायलर म्हणजे जसं एक्झाम्पल की आता आपण जे जावास्क्रिप्ट लिहितोय हा जो जावास्क्रिप्ट आहे, राईट, समजा मी एखादं इकडे फंक्शन लिहिलं फंक्शन हॅलो, हा जो जावास्क्रिप्ट आहे आय कॅन ओनली एक्झिक्यूट इन साईड द ब्राउझर. म्हणजे इफ आय वॉन्ट टू यूज दिस, जसं एक्झाम्पल हा हॅलो आहे आणि या हॅलो मध्ये आय विल से अलर्ट. आता हा जो कोड आहे आय कॅन ओनली रन इन साईड द ब्राउझर, म्हणजे जावास्क्रिप्ट ब्राउझरच्या बाहेर चालू शकत नाही, राईट. सो
इफ आय गो एंड इफ आय रन दिस दिस रन्स ओनली इनसाइड द ब्राउजर. पण समजा मला तो जो अलर्ट आहे तो मला कमांड प्रॉम्प्ट वरती रन करायचंय. कमांड प्रॉम्प्ट म्हणजे एस अ ईएक्सई एस अ एक्झिक्युटेबल, राईट? तर त्याच्यासाठी वी हॅव समथिंग कॉल एज नोड जेएस. नोड जेएस तर हा आपल्याला इन्स्टॉल करावा लागेल, नोड जेएस. सो गो अँड गुगल नोड जेएस. नोड जेएस हा नोड जेएस आहे. आणि इकडे तुम्हाला जर तुम्ही हे बघितलं तर इट सेज दॅट नोड जेएस इज अ जावास्क्रिप्ट रन टाइम. जावास्क्रिप्ट रन टाइम म्हणजे हे जावास्क्रिप्टच्या कोडला रन करू शकतो विदाउट एनी ब्राउजर, राईट? आणि हा जो जावास्क्रिप्ट रन टाइम आहे, रिमेंबर, रन टाइम म्हणजे त्या गोष्टीला तो रन करू शकतो. म्हणजे नोड कॅन रन जावास्क्रिप्ट हिमसेल्फ, यू डोंट नीड अ ब्राउजर, राईट? आणि जो हा जो नोड आहे तो बिल्ड केलेला आहे क्रोम V8 इंजिनच्या वर. आता व्हॉट इज दिस क्रोम V8 इंजिन? या क्रोम V8 इंजिनला, म्हणजे याचं नाव पहिली गोष्ट, व्हॉट एक्झॅक्टली इज दिस इंजिन, आणि याचं नाव V8 काय आहे, आणि व्हॉट एक्झॅक्टली इज दिस, राईट? आता जे पण तुमचे ब्राउजर आहेत, जसं एक्झाम्पल की क्रोम ब्राउजर आहे किंवा इंटरनेट एक्सप्लोरर आहे, जर तुम्हाला आठवतं माझ्या पहिल्या क्लासमध्ये मी सांगितलं होतं की एव्हरी ब्राउजर हॅज जावास्क्रिप्टचं कंपायलर. त्यांच्याकडे जावास्क्रिप्टचं स्वतःचं कंपायलर आहे. जसं एक्झाम्पल हा जो क्रोम आहे याच्यामध्ये जावास्क्रिप्टचं एक कंपायलर आहे विच इज नेम्ड ॲज क्रोमियम. जर तुम्ही शोधणार, जर ऑनलाईन जर तुम्ही गुगल केलं, एक तर क्रोम ब्राउजर आहे. क्रोम ब्राउजर म्हणजे त्याच्यामध्ये टूल बार आहे, त्याच्यामध्ये टास्क बार आहे, त्याच्यामध्ये बुक मार्किंग आहे. पण जावास्क्रिप्ट रन करण्यासाठी जे आपण फंक्शन F12 करतो, याच्यात जे आपण फंक्शन F12 ही गोष्ट करतो, राईट? हे जे तुम्हाला याच्यात हे जी गोष्ट दिसत आहे डेव्हलपर टूल्स, याच्यामध्ये वी हॅव समथिंग कॉल्ड ॲज क्रोमियम. क्रोमियम क्रोमियम हे एक सेपरेट टीम आहे. म्हणजे क्रोमियम क्रोम ब्राउजर नाहीये, राईट? हा जो क्रोमियम आहे हे एक सेपरेट टीम आहे. आणि या सेपरेट टीम जो आहे तो स्पेसिफिकली वर्क्स, यु नो, फ्रॉम डेव्हलपर पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे डेव्हलपर साठी काय टूल्स लागतील ब्राउजर वरती, त्याच्यावरती ते, यु नो, दे वर्क, राईट? आणि हे क्रोमियम टीमनीच ते V8 इंजिन नावाची गोष्ट बनवली. तर याच्यात इफ यू सी V8, हा जो आहे V8 इंजिन, हा आहे तो V8 इंजिन, जावास्क्रिप्टचं इंजिन, राईट? तर हा V8 इंजिन इज अ व्हेरी फेमस इंजिन. म्हणजे जेव्हा आपण बोलतो ना की जावास्क्रिप्टला, जावास्क्रिप्ट मध्ये मला डेस्कटॉप ऍप्लिकेशन बनवायचे आहेत, जसं एक्झाम्पल आय टेल यू, एक तुम्हाला खूप आश्चर्य वाटणार, पण हे जे तुम्हाला VS कोड दिसतंय इकडे, राईट, हा जो VS कोड आहे हे जावास्क्रिप्ट मध्ये बनवलेलं आहे. हे जे तुम्हाला फाईल दिसत आहेत, हे जे रन दिसत आहेत, हे टर्मिनल दिसत आहेत, हे सर्व VS कोड मध्ये जावास्क्रिप्ट मध्ये बनवले, राईट? ते कसं काय बनवलं? By using this node and V8 engine, right? So, जर तुम्ही हा जर बघितलं V8 engine जर बघितलं, तर या V8 engine मध्ये if you go and if you see this हा हे जे sentence आहे याच्यात प्लीज रीड करा. V8 compiles JavaScript directly to machine code using just-in-time compilation. हा खूप महत्वाचा सेंटेन्स आहे. मीन्स व्हॉट इट इज सेईंग इज दॅट की हा जो जावास्क्रिप्ट आहे, राईट, या जावास्क्रिप्टला मी मशीन कोड मध्ये कंपाईल करणार. म्हणजे हे असं नाही की ब्राउझरच्या आतल्या चालेल, पण ऍक्च्युली तो मशीन कोड वरती कंपाईल करेल, राईट? म्हणजे याचा अर्थ जो जावास्क्रिप्ट आपला स्लो रन व्हायचा, ब्राउझर मध्ये थोडासा ओके रन व्हायचा, तो जर डेस्कटॉप मध्ये गेल्यावरती अजून लवकर रन होणार, अजून त्याचं स्पीड वाढणार. का? बिकॉज यू आर कंपाईलिंग इट टू मशीन कोड. मशीन कोड म्हणजे 1001 हे जे आहे, राईट? आणि हे अशा फास्ट कंपायलेशन मुळे ह्याला नाव दिले गेले V8. आता हा जो V8 आहे, जर तुम्ही शोधलं V8 ला, तर V8 म्हणजे 8-सिलेंडर बाईक. जर तुम्ही बघितलं असेल 8-सिलेंडर इंजिन, याला बोलतात V8. भरपूर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे इंजिन आहेत. V4 इंजिन आहे, V2 इंजिन आहे, राईट? जर तुम्ही बघितलं, जर तुमच्याकडे इफ यू सी इन केस जर तुम्ही मोटर बाईक थोडस काहीतरी केलं असेल, राईट, लोक बोलतात की हा V4 इंजिनचा बाईक आहे, राईट? V4 इंजिन याच्यामध्ये फक्त 4 सिलेंडर असतात. आणि जर तुम्हाला अजून सुपर फास्ट चालायचं असेल तर हा तुमचा V8 इंजिनचा बाईक आहे, याच्यामध्ये 8 सिलेंडर असतात, राईट? तर म्हणजे इकडं बोलण्याचं हे आहे की जो हा इंजिन आहे तो एवढा सुपर फास्ट आहे की त्याचं नाव V8 दिलंय. आता रिमेंबर, जेवढे जे ओपन सोर्स होतात, जसं एक्झाम्पल नोड एक ओपन सोर्स आहे, टाइपस्क्रिप्ट पण एक ओपन सोर्स आहे, अँगुलर पण एक ओपन सोर्स आहे, प्रत्येक टीम जी आहे ते टीम थोडे प्रेमाने असे नाव देतात. जसं एक्झाम्पल आता तुम्ही स्पेसिफिकली हा जर क्रोमियम टीमची गोष्ट केलं, राईट, किंवा V8 टीमचं, ह्या लोकांना बाईक खूप आवडतं, बाईक
कार्स बुलेट्स राइट एंड सो ऑन. तर त्याचे जे नावं दिलेत तुम्ही जर बघणार तर इकडं V8 इग्निशन टर्बोफॅन क्रँकशाफ्ट ना, म्हणजे ते एका प्रकारचं त्यांचं जवळीकपणा आणण्यासाठी थोडंसं मजेदार काम व्हायला पाहिजे, कारण हे खूप स्ट्रेसफुल काम आहे राईट. त्याच्यामध्ये थोडंसं की जे आपल्याला आवडतं त्या त्या नावाला इकडे नाव देतात, तर म्हणून त्याचं नाव असं थोडंसं वेगळ्या प्रकारे ठेवलं V8 इंजिन राईट. सो कमिंग बॅक नाव आय टॉक सो मच यु नो बिकॉज मला हे हा जो सेंटेन्स आहे तुम्हाला एकदम क्लिअर करायचा आहे. नोट जीएस इज अ जावास्क्रिप्ट रन टाइम बिल्ट ऑन क्रोम V8 इंजिन. म्हणजे त्यांनी काय केलं, जो क्रोम V8 इंजिन आहे त्याचा भाग काढला नोट टीमनी आणि त्याच्यावरती एक रॅपर बनवलं. रॅपर म्हणजे त्याच्यावरती चांगला त्याचा साफसफाई करून सर्व क्रोमचे हे सर्व काढून त्याला नोट जीएस बनवलं राईट. तो तुम्ही जर नोट जीएस हा इन्स्टॉल केला तुम्ही पाहिजे तर एक लेफ्ट मध्ये तुम्हाला दोन नोट जीएसचे व्हर्जन दिसतात. हा जो लेफ्ट वाला आहे तो रेकमेंडेड फॉर ऑल युजर्स, म्हणजे हे टाइम टेस्टेड आहे, लोकांनी एक वर्ष युज केलेलं आहे किंवा 6 महिने युज केले आहेत, याच्यामध्ये बग्स रिमूव्ह आहेत. हा एकदम लेटेस्ट फीचर आहे पण ह्याच्या हे अजून टेस्टिंग चालू आहे राईट, म्हणजे याच्यामध्ये इश्यूज येऊ शकतात. तो यू कॅन डाउनलोड एनी वन ऑफ देम, आपल्याला शिकायचंय तर तुम्ही पाहिजे तर लेटेस्ट डाउनलोड करा राईट. नाव एकदा नोट डाउनलोड केल्यावरती कसं काय समजायचं की आता नोट डाउनलोड झालाय राईट. तो गो टू द कमांड प्रॉम्प्ट. एकदा तुम्ही हा इन्स्टॉलेशन केलं, इन्स्टॉलेशन एकदम सोपं आहे, नेक्स्ट 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 राईट. तर एकदा नोट डाउनलोड केल्यावरती यू कॅन गो हिअर अँड यू कॅन से नोड -V, म्हणजे नोड व्हॉट इज युअर व्हर्जन लेट अस नो राईट. आणि हा जर कमांड प्रॉम्प्ट तुमचा सक्सेसफुल झाला, जसं एक्झाम्पल माझ्या याच्यात व्हर्जन 12 इन्स्टॉल्ड आहे, व्हर्जन 12.13 राईट, तर दॅट मीन्स दॅट नोड इज इन्स्टॉल्ड इन माय मशीन, नोड इज रनिंग राईट. जर तुम्हाला अजून एकदा एखादा गोष्ट बघायचं असेल नोड तुमच्या प्रोग्राम फाईलमध्ये, जर इकडे नोट टाईप केल्यावरती तुम्हाला या प्रकारचं हिरवं आयकन दिसायला पाहिजे नोड जीएस. सो दिस ऑल्सो सेज दॅट की नोड जीएस इज इन्स्टॉल्ड इन युअर कम्प्युटर राईट. गुड, नाव सो नोड इज इन्स्टॉल्ड राईट. नाव आय कॅन गो, आय कॅन रन जावास्क्रिप्ट आउटसाइड माय ब्राउझर. मी डेस्कटॉप ऍप्लिकेशन बनवू शकतो, हे बनवू शकतो, ते बनवू शकतो राईट. नाव लेट मी गो अँड क्रिएट अ स्मॉल hello.js. जर काय प्रश्न असेल तर प्लीज चॅट मध्ये टाका, यु नो इफ देर आर एनी क्वेश्चन्स प्लीज पुट डाऊन ऑन द चॅट राईट. याच्यामध्ये hello.js आहे. आता समजा याच्यामध्ये आय डू लाईक दिस, वेअर एक्स इज इक्वल टू 0, एक सिंपल जावास्क्रिप्ट लिहितो x++ आणि आय विल से console.log x राईट. हा माझा एक जावास्क्रिप्टचा कोड आहे आणि या कोडला मला कमांड प्रॉम्प्ट थ्रू रन करायचंय, मला ब्राउझर मध्ये रन नाही करायचंय राईट. आता तुम्ही बघा खूप महत्वाची गोष्ट आहे याच्यात, मी बिकॉज हे मला कमांड प्रॉम्प्ट थ्रू रन करायचं, मी ह्याच्यामध्ये अलर्ट नाही लिहिलंय, कारण हे जे अलर्ट आहे किंवा हा जो डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट आयडी आहे, हे सर्व जे HTMLचा प्रकार आहे हा फक्त ब्राउझरमध्ये आहे. जे तुमचा कमांड प्रॉम्प्ट आहे तो असा एक काला विंडो आहे, त्याच्यामध्ये काही नाहीये. याच्यामध्ये काय तुम्हाला टेक्स्ट बॉक्स नाहीये, तुमच्या याच्यामध्ये काय डॉम नाहीये, टूल बार नाहीये, टायटल बार नाहीये राईट. तर याच्यामध्ये समजा एखादा तुम्ही असं कोड लिहिला डॉक्युमेंट डॉट तर ते चालणार नाही राईट. तर त्याच्यामध्ये मी लिहिलं एक सिम्पल सिंटॅक्स console.log. नाव आय कॅन गो अँड आय कॅन रन दिस, कारण माझ्याकडे नोड इन्स्टॉल्ड आहे माझ्या कम्प्युटरवरती. यू कॅन सी आता कमांड प्रॉम्प्ट थ्रू मी बोलू शकतो नोड hello.js, म्हणजे मी नोडला सांगतो नोड एक रन टाइम आहे राईट, की माझा हा जावास्क्रिप्टचा फाईल आहे, तुम्ही प्लीज याला रन करा. अँड इफ आय प्रेस एंटर यू कॅन सी आय कॅन सी वन आउट देअर राईट. सो आता हा जो नोड आहे याने काय केलं, या hello.js ला पहिलं पूर्ण तुमच्या मशीन लँग्वेज मध्ये किंवा असेंब्ली मध्ये कंपाईल केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी रन केलं. आता हा जो डेमो आहे एकदम सोपा आहे, एकदम सिम्पल दिसायला, पण हे जावास्क्रिप्टचा पॉवर तुम्हाला सांगतो की जावास्क्रिप्ट एकदा ब्राउझरच्या बाहेर चालू झालं रन करायला, तुम्ही मग यू कॅन मेक लॉट ऑफ थिंग्स. तुम्ही डेस्कटॉप ऍप्लिकेशन बनवू शकतात आणि HTML आणि जावास्क्रिप्ट जे आहे ते क्रॉस प्लॅटफॉर्म आहे, तर तुम्ही त्याला हा जो ऍप्लिकेशन आहे तुमचा लिनक्स मध्ये पण चालू शकतो, हा ऍप्लिकेशन तुमचा मॅक मध्ये पण चालू शकतो राईट. तर नोड इज अ व्हेरी व्हेरी पॉवरफुल मूव्ह ऑफ जावास्क्रिप्ट. मला असं वाटतं की जावास्क्रिप्टला सिरियस बनवण्यामध्ये, सिरियस लँग्वेज बनवण्यामध्ये नोडचा खूप मोठा त्याच्यात सहभाग आहे. कारण बघा आतापर्यंत काय होतं, जावास्क्रिप्ट फक्त ब्राउझरच्या आतल्या आत डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट आय डी अलर्ट अलर्ट एवढंच बस राईट. पण त्या जावास्क्रिप्टला बाहेर खेचून काढून की हा आता यू कॅन रन इट ॲज अन ऍप्लिकेशन, हे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये आता मी सर्व्हर ऍप्लिकेशन बनवू शकतो, जे C# करू शकतो किंवा जो जावा करू शकतो किंवा जो C++ करू शकतो, दॅट कॅन बी डन बाय नोड राईट. सो दॅट इज व्हॉट इज नोड जीएस. इट इज अ जावास्क्रिप्ट रन टाइम टू रन युअर जावास्क्रिप्ट आउटसाइड द ब्राउझर युझिंग द क्रोम V8 इंजिन राईट. प्लीज काय प्रश्न असेल तर प्लीज चॅटमध्ये टाका, आय एम देअर.
अच्छा ठीक आहे. सो नाव वी हॅव व्हीएस कोड. आपल्याकडे एक आता इंजिन पण आलंय की ज्याच्यामध्ये आपण जावास्क्रिप्ट रन करू शकतो. पण जेव्हा आपण ऍप्लिकेशन बनवतो राईट, त्या ऍप्लिकेशन बनवण्यासाठी आपल्याला भरपूर गोष्टी लागतात. समजा आपल्याला एखादा थर्ड पार्टी जावास्क्रिप्ट लागेल जेक्वेरी म्हणून, किंवा आपल्याला काहीतरी एक जावास्क्रिप्टचा एक जावास्क्रिप्ट मध्ये भरपूर रेडीमेड फ्रेमवर्क आहेत, जसं एक्झाम्पल जेक्वेरी, जसं एक्झाम्पल नॉकआउट डॉट जेएस, जसं एक्झाम्पल अँग्युलर राईट. आणि समजा मला ते जे कोड आहे ते समजा मला माझ्या कम्प्युटरवरती आणायचं असेल तर त्यासाठी मला काय करावं लागेल, पहिलं तिकडे जावा कुठेतरी ऑनलाईन, जसं एक्झाम्पल जेक्वेरी आहे. बघा आता जेक्वेरी एक सिम्पल जावास्क्रिप्ट आहे, ते नंतर बघू व्हॉट जेक्वेरी इज, बट आय कॅन गो अँड आय कॅन डाउनलोड जेक्वेरी की हा जेक्वेरी एक कुठं आहे, जेक्वेरी जेक्वेरी डाउनलोड. सो आय गो अँड सर्च जेक्वेरी डाउनलोड, तिकडून तो जेक्वेरी डॉट जेएस फाईल काढा, मग तुमच्या कम्प्युटरवरती इन्स्टॉल करा आणि हे सर्व राईट. पण या नोड मध्ये त्यांनी एक मजेदार गोष्ट दिली विच इज नोन एज एनपीएम, नोड पॅकेज मॅनेजर. हा जो नोड पॅकेज मॅनेजर आहे तो कोणतेही जावास्क्रिप्ट ओपन सोर्स, जर तो थोडासा फेमस असेल आणि लिस्टेड असेल त्या ओपन सोर्सला तो आपोआप घेऊन येऊ शकतो. म्हणजे इकडे मी जाऊन आय कॅन से हिअर एनपीएम इन्स्टॉल जेक्वेरी. म्हणजे मला एवढं आता आय डोंट हॅव टू डू ऑल दिस, यु नो आय कॅन जस्ट गो अँड से एनपीएम इन्स्टॉल जेक्वेरी आणि तो जेक्वेरी माझ्या फोल्डरमध्ये घेऊन येणार राईट. तो यू कॅन सी हियर आय हॅव फायर्ड एनपीएम इन्स्टॉल जेक्वेरी. आणि तुम्ही लेफ्ट साईडला बघणार की त्यांनी एक नोड अंडरस्कोर मॉड्यूल्स नावाची फोल्डर बनवले आणि त्याच्यामध्ये त्यांनी जेक्वेरी हा मला आणून दिला अँड आय कॅन यूज दिस राईट. सो जर तुम्ही हा जर पूर्ण एन्व्हायरमेंट बघितलं, जर मला डेव्हलपर डेव्हलपमेंट प्युअर करायचं आहे, जावास्क्रिप्टमध्ये प्युअर डेव्हलपमेंट करायचंय, तर मला काय लागतं, पहिलं मला एक एडिटर लागतो. एडिटर एडिटर म्हणजे मला कोड लिहिणं थोडं सोपं असायला सोपं व्हायला पाहिजे, तर त्यासाठी आहे व्हीएस कोड. दुसरा मला काय लागतो, मला एक कंपायलर, आय नीड अ कंपायलर. आणि समजा की मला पूर्ण जर कंपायलेशन किंवा पूर्ण कोडिंग मला जावास्क्रिप्टमध्ये करायचं असेल तर मला एक सिरियस जावास्क्रिप्ट रन टाइम पाहिजे आणि त्याच्यासाठी आहे नोड जेएस राईट. सो वी नीड अ कंपायलर, वी नीड अ रन टाइम विच इज नोड जेएस राईट. रिमेंबर, जर तुम्हाला सी शार्प मध्ये करायचं तर सी शार्पचा कंपायलर, जावामध्ये करायचं असेल तर जावाचा कंपायलर. हा नोड जेएस जावास्क्रिप्टचा कंपायलर आहे राईट. आणि थर्ड थिंग, आणि व्हेरी क्विकली, हा रिमेंबर, जावास्क्रिप्ट वॉज अ इंटरप्रिटेड लँग्वेज. जर तुम्हाला आठवतं मी जेव्हा पहिला लेक्चर घेतलं होतं मी सांगितलं की जावास्क्रिप्ट हे लाईन बाय लाईन एक्झिक्युशन करतो, लाईन बाय लाईन कंपायलिंग करतो. पण या संदर्भात वेन यू से नोड जेएस, जेव्हा सांगतो की नोड जेएस रन दिस फाईल, तर इट डज अ प्रॉपर कंपायलेशन टू अ मशीन कोड राईट. सो हे सो नोड जेएस इज अ कंपायलर. आणि दुसरं आपल्याला पाहिजे की समजा मला ऑनलाईन तून काय पॅकेजेस पाहिजे थर्ड पार्टी, मला एखादा ग्रिड पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, तर त्याच्यासाठी आहे एनपीएम पॅकेज मॅनेजर. म्हणजे ह्याला बोलतात की पॅकेज मॅनेजर. सो नोड पॅकेज मॅनेजर एनपीएम. सो रिमेंबर, प्रोग्रामिंग करण्यासाठी राईट वी नीड थ्री थिंग्स. एक चांगला एडिटर जे आपल्याला आता भेटलेलं आहे, कंपायलर जावास्क्रिप्टसाठी दॅट इज नोड जेएस, आणि पॅकेज मॅनेजर की समजा मला काहीतरी घेऊन यायचं असेल तर तो आहे नोड पॅकेज मॅनेजर एनपीएम राईट. तर आपल्या येणाऱ्या लेक्चरमध्ये हा आपला इकोसिस्टम असेल किंवा आपण बोलू शकतो हा आपला एन्व्हायरमेंट असेल, व्हीएस कोड, नोड, एनपीएम राईट. दिस विल बी युअर एन्व्हायरमेंट. सो एनी क्वेश्चन्स गाईज, एनी क्वेरीज? सर आजचा जो लेक्चर आहे दॅट लेक्चर इज डेडिकेटेड टुवर्ड्स इट इज डेडिकेटेड मोस्टली टुवर्ड्स मेकिंग आवर एन्व्हायरमेंट व्हीएस कोड, नोड जेएस आणि एनपीएम. एनपीएम हा जो भाग आहे, अगेन व्हेरी क्विकली, एनपीएम हा जो भाग आहे तो नोडचा पार्ट आहे, प्लीज अंडरस्टँड. जेव्हा तुम्ही नोड जेएस इन्स्टॉल करता तेव्हा एनपीएम त्याचा पार्ट आहे ऍक्च्युअली राईट. आणि जर तुम्ही बघितलं मार्केटमध्ये ते बोलतात ना नोड प्रोग्रामर, फुल स्टॅक डेव्हलपर, आय एम अ फुल स्टॅक डेव्हलपर. जे लोक बोलतात जावास्क्रिप्टमध्ये त्यांना फक्त कोडिंग करायचंय, जावास्क्रिप्टमध्येच कंपायलेशन करायचंय आणि त्यांना जावास्क्रिप्टच्या ऐवजी दुसरा लँग्वेज यूज नाही करायचंय, अदर दॅन नोड दे डोंट, आय डोंट थिंक दे हॅव गुड ऑप्शन्स राईट. Node developer. Any questions? So I can see no questions, guys. Thank you very much. Tar ha apla lecture 7 hota. I am watching all the URLs, the tutorials. Monday, Tuesday I'll be busy, but me Wednesday I will come back and te sarva URLs me bookmark karun thevlet. Je tumhi article linear please tyachya madhe taka. I will review it. Me review karnar ahe Raju Sangha. I will definitely review it. Tumcha ata last year chalu ahe. He khup changli sandhi ahe. To start doing all this parallelly. कारण जेव्हा ऍक्च्युअल प्रोजेक्ट मध्ये आपण जातो, जेव्हा ऍक्च्युअल ती तुमची सेमिस्टर संपायला येईल तेव्हा तुम्ही रेडी असणार फॉर द आयटी इंडस्ट्री. तर आठवड्यात फक्त 2-3 तासच करायचंय राईट, जास्त नाही करायचंय.
मी पण फक्त अर्धा तासच करणार आणि अर्धा तासानंतर आय वॉन्ट टू सी युअर प्रॅक्टिस, आय वॉन्ट टू सी युअर आर्टिकल्स स्लो स्लो. आय एम डेड शुअर की 6 महिन्यानंतर 8 महिन्यानंतर वी विल रीच टू अवर डेस्टिनेशन. आणि प्लीज नोट, आय एम टेलिंग टू स्टुडंट्स, ज्या स्टुडंटनी एकही आर्टिकल आतापर्यंत लिहिलं नाही, आपले 7 लेक्चर झालेत, जेव्हा माझे 10 लेक्चर्स होणार, मी त्या स्टुडंट्सना व्हॉट्सअपतून काढून टाकणार ज्या लोकांचं एकही आर्टिकल नाही आहे. एक आर्टिकलची गोष्ट पण नाही आहे, तसं पण नाही आहे की एक आर्टिकल बघणार मी. इट विल डिपेंड, कारण काय माहिती का, व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये एक्सक्लुसिव्हिटी आहे की तुम्ही माझ्यासंग बोलू शकतात, माझ्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही येऊ शकतात, यू कॅन टॉक टू मी. जर तुम्ही एक पण आर्टिकल लिहिलं नाही 7 लेक्चरच्या नंतर, याचा अर्थ तुम्हाला इंटरेस्ट नाही आणि त्या लोकांना मी व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये नाही ठेवणार, राईट. सो एनी वन, जे पण आता हे युट्यूबमध्ये आम्ही ओपन केलेलं आहे पूर्ण मराठी लर्न, अँग्युलर मराठी लर्न, जावास्क्रिप्ट एक्सेट्रा, समजा कोणी एखादा बाहेरचा पण असेल, जर त्यांनी जर आर्टिकल लिहायला चालू केलं, प्लीज लेट अस नो, तर आम्ही तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करणार, राईट. आपले 7 लेक्चर झालेत आतापर्यंत, राईट. आणि टू फॉर एव्हरी वन्स नॉलेज हिअर, हा जो मराठी चॅनल आहे हा आता सध्यासाठी, वी सी दॅट लॉट ऑफ पीपल फ्रॉम अदर स्टेट्स आर इंटरेस्टेड, म्हणजे जसं आम्हाला कोल्हापूरतून रिक्वेस्ट येतात, अमरावतीतून रिक्वेस्ट येतात, राईट. पण आम्हाला ते स्टुडंट्स पाहिजे जे मेहनत करायला तयार आहेत, असं नाही की आलं 7 लेक्चर झाले 8 लेक्चर झाले, राईट. सो इट इज अन ओपन युट्यूब चॅनल, बट ऍट द सेम टाइम वी वॉन्ट टू सी स्टुडंट्स हु आर इंटरेस्टेड, राईट. सो प्लीज आर्टिकल लिहा, कारण एकदा एखादा आफ्टर 8th and 9th आर्टिकल 8th and 9th लेक्चर इफ आय फाइंड की एका पर्सनने एक पण आर्टिकल नाही लिहिले, मग आपण त्याला त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नाही ठेवणार, कारण त्याची इंटरेस्ट मग काहीतरी वेगळं असेल, राईट. सर, आठवड्यात एकदाच लेक्चर होतो हा अर्धा तासाचा, टेक फुल यूज ऑफ इट, ओके. थँक्यू व्हेरी मच, वी विल मीट नाव नेक्स्ट सॅटर्डे अगेन अर्ध्या तासासाठी, अँड रिव्ह्यू विल हॅपन एट द बॅक एंड ऑन व्हॉट्सअप. थँक्यू.